151 दिन से अंबाजरी परिसर में डॉक्टर आम्बेडकर सांस्कृतिक भवन तोड़ने के खिलाफ सहित विविध मांगों को लेकर महिलाओं का बेमुद्दत आंदोलन जारी है। अब इस मामले में नया मोड़ आ गया है। अब इस निर्माण कार्य पर राज्य सरकार की ओर से अस्थायी रोक लगा दी गई है। इस बात की जानकारी भाजपा नेता धर्मपाल मेश्राम ने पत्र परिषद में दी है। अंबाजरी में काम पर अस्थायी रोक लगाने पर भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेश्राम ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आभार जताते हुए कहा कि यह निर्णय आम्बेडकरी समाज की भावना का सम्मान करने वाला है। उन्होंने आंदोलन करने वाले नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं का भी अभिनंदन किया। मेश्राम ने बताया था कि बिना सूची दिए गरुड़ा कंपनी ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन को तोड़ने का मामला सामने लाया था। भाजपा ने इस मांग को सरकार के सामने रखा था। अंबाझरी गार्डनच्या परिसरातील परमपूज्य बाबा साहेब डॉक्टर आंबेडकरांच्या नावे असलेलं समाज भवन ज्या जागेचा करार MTDC आणि मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्क यांच्यामध्ये झाला होता, या सगळ्यानंतर MOU नंतर मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्कने कोणत्याही पद्धतीची परवानगी न घेता या समाज भवनाचं तोडकाम केलं होतं। 8 जून 2021 महानगरपालिकेतला सत्तापक्ष म्हणून त्यावेळेला आम्ही अशा पद्धतीची मागणी केली की चुकीचं आहे, यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्या मागणीशी आजही ठाम होतो आणि आहोत। आम्ही या सरकारला, जे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे, त्यापैकी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली आणि हा MOU रद्द करावा आणि ही जी तोडकाम आहे जे गैरमार्गाने केल्या गेलेलं आहे त्याची चौकशी व्हावी आणि या गरुडा अम्युजमेंट पार्कच्या कामाला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही सरकारला केली। सरकारने आमचं म्हणणं ऐकलं, त्याबद्दल आज मी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या शहराचे खासदार, केंद्राचे मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या खात्याचे मानद सचिव संदीपजी जोशी या सगळ्यांना धन्यवाद म्हणायला आलेलो आहे। या सगळ्यांना धन्यवाद देताना मागच्या 1,250 अधिक दिवसांपासून ज्या समाज बांधवांनी याविरुद्ध आंदोलन केलेलं आहे त्यांचं देखील अभिनंदन मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। NBC News के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।